तुम ख्याल करो। रक्ताचं नातं, राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आणि हे लक्षात येताच लोकमत ग्रुपनं रक्तदान शिबिरांचं आयोजन केलंय। लोकमतच्या या लोकमत रक्ताचे नाते या शिबिराला नागरिकांनी भरभरून साथ दिली आहे आणि जवळपास राज्यभरातून 51,000 रक्ताच्या बॅग जमा झाल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आज या शिबिराचं तिथे आयोजन करण्यात आलं होतं आणि विविध ठिकाणी अशाच पद्धतीच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिराला स्वतः माजी मंत्री आणि लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, कुलगुरु प्रमोद येवले आणि आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते। लोकमतच्या याच रक्तदान शिबिराचा आम्ही घेतलेला हा आढावा बघूयात। महाराष्ट्राची जनता अशी आहे की ज्या वेळेला कोणतेही काम आपल्या अंगावर घेतात, सर्व पक्ष सर्व विचार बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात आणि ते आपण या लोकमत नातं रक्ताचं या मोहिमेअंतर्गत पाहिलंय। आज जवळपास म्हणजे आजचा आकडा मला माहित नाही, पण रविवारी रात्रीपर्यंत मला वाटतं 41,000 युनिट्स ब्लड आपलं 21,000 टार्गेट होतं, 41,000 युनिट झाले आहे आणि या रविवारी सोमवारी ज्या वेळेला ते बंद होईल मला खात्री आहे 51,000 घरात तरी आपण नक्की त्या ठिकाणी गेलेलो राहू आणि याचं सगळं श्रेय हे रक्तदात्यांना। लोकमतने एक फार सुंदर कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे, समाजाला काही देणं लागतं या भावनेने आपण बघू शकतो। या ठिकाणी लोकमत रक्ताचं नातं हेच अगदी भावनिक जी आहे लाईन यामध्ये आहे आणि याला प्रतिसाद देत अनेक रक्तदाते समोर आले आणि जवळपास 51,000 रक्तदात्यांनी 51,000 बॅग्स या ठिकाणी दिलेले आहे। विद्यापीठामध्ये आता रक्तदान आपण बघतोय, खूप मोठ्या प्रमाणात रक्तदाते इथं आलेले आहेत लोकमतच्या या आव्हानाला प्रतिसाद देत। दररोज जवळपास 10 ते 15,000 बॅग्स या ठिकाणी येत आहेत। खूप मोठा तुटवटा होता, मात्र आता लोकमत पुढं आलं, लोकमतने जे आव्हान केलं त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि राज्यभरात रक्तदाते जे आहेत रक्तदान करत आहेत। बाबूजी, ही लाईन मला फार आवडलेली, लोकमत रक्ताचं नातं, का वाटलं की हेच कॅम्पेनिंग आहे? असं हे रक्ताचं नातं हे एकच नातं असं आहे की ज्याच्या ज्याच्यात धर्म, जात, सीमा, लिंग काही पाहता येत नाही, कोणाचं रक्त कोणाला दिलं जाईल हे सुद्धा कोणाला कळत नाही, तेव्हा लोक तेव्हा रक्ताचं नातं हे सगळ्यात घट्ट नातं असतं आणि म्हणूनच या उपक्रमाला लोकमत रक्ताचं नातं असं नाव आपण दिलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व रक्तदात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रात जिथे आपल्याजवळ फक्त 3.5 दिवसाचं रक्त आपल्याजवळ उपलब्ध असतं अशा ठिकाणी आत्तापर्यंत 41,000 वर युनिट झालेले आहेत आणि मला खात्री आहे की या रविवारच्या पूर्वी 51,000 युनिट रक्त आपण निश्चितपणे जो संकल्प केला आहे तो पूर्ण करू। मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले साहेबांचा आणि या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आमदार सतीशभाऊ चव्हाण साहेब आणि इतरांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी याच्यात आज रक्तदानात पुढाकार घेतलेला आहे आणि औरंगाबादमध्ये रक्तदान फार मोठ्या प्रमाणात जमा होते। कुलगुरू आहेत या विद्यापीठाचे, त्यांना आपण न्यूज 18 लोकमतच्या बाबत शुभेच्छा देऊया कारण आज 2 वर्ष त्यांना झालंय आणि या विद्यापीठात सरळ 2 वर्ष काम करणं फार मोठी गोष्ट आहे। सर, काय म्हणाले एकंदरीत? तुम्हाला शुभेच्छा तर मी दिलेल्या, पण ब्लड कॅम्पेनिंगचे किती महत्व आता रक्तदाते समोर येणं किती गरजेचं? लोकमत परिवाराचं आणि विशेषतः माननीय बाबूजींचं मी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो की लोकमत नातं रक्ताचा हा उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या त्यांनी उपक्रम चालवला आहे। मी मगाशी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होत आहेत आणि समाजाचं एक आरोग्य थोडंसं धोक्यात यायची शक्यता आहे आणि अशा याच्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव राहो न राहो पण भविष्यामध्ये काही त्याच्या साईड इफेक्ट धरून जर काही त्या निमित्तानं काही डिसिजेस किंवा डिसऑर्डर्स असं जे आमच्या औषधी निर्माण शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात त्याला जर तोंड द्यायचं असेल तर रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे। आमदार सतीश चव्हाण या ठिकाणी आहेत, तुमच्याही त्या कॉलेजमध्ये आज कॅम्पेनिंग घेतलेलं आहे, काय म्हणाल, कसं हे कराल लोकमतच्या या कॅम्पेनिंगला तुम्ही काय म्हणाल? असं आहे की ज्या महाराष्ट्राची नस आणि नाडी ओळखणारं वृत्तपत्र म्हणून लोकमतला गणलं जातं, ज्या दिवशी बाबूजींना कळालं की महाराष्ट्रामध्ये काही दिवसाचा नव्हे काही तासाचाच रक्ताचा पुरवठा शिल्लक आहे रक्ताच्या बाटल्यात, तेव्हा त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि लोकमत परिवाराने
पुढाकार घेऊन या 51,000 बाटल्यांचं सुरुवातीला 21,000 बाटल्या जरी त्यांनी टार्गेट ठरवलं, महाराष्ट्रातील जनतेने सगळे गैरसमज दूर करून एवढा मोठा प्रतिसाद दिला की ते 51,000 या आठवड्यात गाठतायत. निश्चितच लोकमतनी एक कॅम्पेनीतून आपल्याला सांगितलेलं आहे की रक्ताचं नातं कसं जपलं गेलं पाहिजे. आता तुमची वेळ आलेली रक्त नातं जपण्याची, कारण कुठल्याही मनामध्ये शंका ठेवून घरी न बसता तुम्ही रक्तदान करणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज.